मित्रांनो, तुम्ही एक कार घेतात, नवीन कार, आणि नवीन कार घेतात असताना आपल्या डोक्यात खूप कन्फ्युजन असतं. गाडीला पेट्रोल डिझेल इंजिनमध्ये आहे की नाही, त्यानंतर गाडीची सेफ्टी कशी आहे, सर्व्हिस स्टेशनजवळ आहे की नाही, या संदर्भातली तुम्ही पूर्णपणे चौकशी करता आणि त्यानंतर एका प्रोडक्टवरती जाता. तर मी आज तुमच्यासाठी असा एक प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे जो की भारतातला खूप ट्रस्टेड ब्रँड आहे आणि त्यांचीच एक कार आहे जिला ग्लोबल एनसीबीने 5 पैकी 5 स्टार जे आहे ते सेफ्टीमध्ये दिलेले आहेत. आज ती जी आर्मी कार जी आहे ती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. टाटा कंपनीची अल्ट्रोज प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधली ही गाडी आहे आणि गाडी जर पाहिली मित्रांनो तर पेट्रोल आणि डिझेल इंजिन ऑप्शनसोबतसुद्धा जे आहे ते भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आणि तुम्हाला जर एखाद्या स्मॉल सेगमेंटमध्ये जर डिझेल कार घ्यायची असेल तर तुमच्याकडे खूप कमी ऑप्शन आहेत. टाटा अल्ट्रोज तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. तर मित्रांनो, चला आपण फ्रंटने सुरुवात करूया. फ्रंटने तुम्ही जर पाहिलं तर हे जे हेडलॅम्प आहेत हे प्रोजेक्टर आणि हॅलोजन, हायबीमला तुम्ही जर पाहिलं तर हॅलोजन आहे आणि जो लो बीम आहे त्याला तुम्हाला प्रोजेक्टर हॅलोजन टाईपच सेटअप आहे, हा हेडलाईटचा भेटतो. आणि इथे जर पाहिलं तर हे DRLs तुम्हाला पाहायला भेटतात जे की डे टाईम रनिंग लाईट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला फोग लॅम्प असेंब्ली देण्यात आली, म्हणजे फोग लॅम्प असेंब्ली आणि हे DRL जे आहे ते मर्ज झालेले आहेत आणि खूप चांगले दिसतात. आणि तुम्ही भरपूर कारमध्ये जे फोग लॅम्प आहेत ते खाली पाहिलेले असतील, पण इथे जे आहे ते वर दिले आहे, त्यामुळे हे जे डिझाईन आहे हे देखील खूप असं चांगलं युनिक डिझाईन आहे. त्यानंतर ही जी क्रोमची लाईन तुम्ही जर पाहिली तर ही शेवटपर्यंत हेडलॅम्पला जे आहे ते अटॅच झालेले आहे. एक ह्युमिनिटी लाईन जे आहे ते टाटा मोटर्स याला बोलतं. आणि जे ग्लॉसी ब्लॅक मटेरियल जे आहे ते तुम्ही जर पाहिलं हे तर हे पूर्णपणे जे आहे ते इथपर्यंत गेलेलं आहे, त्यामुळे एक शार्प असा जो लुक आहे, मस्क्युलर लुक ह्या गाडीला आहे. तुम्हाला मध्ये टाटाचा लोगो इथे पाहायला भेटतो. आणि बाकी ओव्हरऑल जर बंपर पाहिला तर बंपरसुद्धा ड्युअल टोन कलरमध्ये आहे. याचे जर वायपर पाहिले तुम्ही हे तर हे वायपर जे आहे ते एरोप्लेन टाईप आहे. आणि याचा जो वॉशरचा थ्रो आहे जो की तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहतात तो देखील खूप चांगला आहे. तर मित्रांनो, आपण साईडने जरी गाडी पाहिली तर साईडने सुद्धा एकदम वेल प्रोफेशनल जे आहे ते डिझाईन तुम्हाला पाहायला भेटतं. हा जर पोर्शन पाहिला तर हा थोडा पुढे आलेला आहे आणि एक मस्क्युलर लुक आहे हा गाडीला देतो. खाडी जर तुम्ही पाहिलं तर 16 इंचचे डायमंड कट अलॉय व्हील आहे तुम्हाला. आणि याची टायरची साईज पाहिली तर 185/60R 16 तुम्हाला इथे ट्यूबलेस टायर आहेत गुडियरचे. ज्यावेळेस तुम्ही कुठली कार घेत असाल त्यावेळेस जे टायर जे आहे ते दुसऱ्या कंपनीचे देखील असू शकतात. त्यानंतर हा ओव्हरव्हिम जर पाहिला तर या ठिकाणी सुद्धा ब्लॅकचं जे मटेरियल आहे यूज झालेलं आहे. क्रोमची जी ही जी लाईन आहे ही देखील इथे यूज झालेली, त्यामुळे एक खूप असा चांगला मॉडर्न लुक आहे तो आहे. आणि त्यानंतर म्हणजे ब्लॅक कलरचा तुम्ही जर यूज पाहिला तो भरपूर ठिकाणी झालेला आहे. हा पोर्शन जरी पाहिला तुम्ही तर हा शेवटपर्यंत ब्लॅक जे मटेरियल आहे ते यूज झालेलं आहे आणि हे ब्लॅक पियानो असं मटेरियल आहे, त्यामुळे चांगल्या क्वालिटीचं आहे. ग्लास एरिया जरी पाहिला तुम्ही तर ग्लास एरियासुद्धा मोठा आहे. आणि इथे जर पाहिलं तर रिक्वेस्ट सेन्सर वगैरे नाही आहे आणि जे गाडीचे डोर हँडल आहेत ते तुम्हाला बॉडी कलरमध्येच पाहायला भेटतात. आणि मागचा जो डोअरचा हँडल आहे हा इंटरेस्टिंग आहे. इथे तुम्हाला एक देण्यात आलेला आहे जे की तुम्ही प्रेस केलं की डोर ओपन होतो. आणि हे खूप इझी आहे, म्हणजे तुम्हाला थोडं यूज टू होण्यास थोडा वेळ लागेल, बट तुम्ही इथे फक्त तुमची बोट आहे ती हे केली की डायरेक्टली जे आहे ते थोडं प्रेस करून हा डोर ओपन होतो. गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स पाहिला तर 165 mmचा गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे. आणि मी भरपूर अशा खराबातल्या खराब रोडवरती सुद्धा गाडी चालवली आहे, त्यामुळे मला कुठेही प्रॉब्लेम दिला नाही. म्हणजे सिटीमधले सुद्धा मी ठिकाणी जे मोठाले स्पीड ब्रेकर असतात त्या ठिकाणी सुद्धा ही गाडी चालवली, बट मला कुठेही प्रॉब्लेम आला नाही. 165 mmचा ग्राउंड क्लिअरन्स आहे. आणि गाडीचे जर तुम्ही हे व्हील्स पाहिले हे देखील मोठाले आहे, त्यामुळे जो रोड प्रेझेन्स आहे खराबातल्या रोडवरती गाडी चालण्याचं जे म्हणजे ओव्हरऑल जर स्टेबिलिटी वगैरे पाहिली तर ती देखील खूप चांगली आहे. आपण मागच्या साईडने जर आलो, मागच्या साईडने सुद्धा तुम्ही जर गाडी पाहिली ना खूप स्टँड आउट करते. ब्लॅक मटेरियलचा भरपूर ठिकाणी यूज झालेला आहे. वरती तुम्ही जर हा स्पॉयलर पाहिला या ठिकाणी सुद्धा जो ब्लॅक मटेरियल आहे ते म्हणजे जे पियानो ब्लॅक मटेरियल आहे ते
कलरचा इथे यूज झालेला आहे. इथे हाय माउंटेड स्टॉप सिग्नल आहे. इथे तुम्हाला एक वॉशर देण्यात आलेला आहे. मागच्या साईडला वायपर देखील आहे. आणि मग मी टेल लॅम्प पाहिले तर ते सुद्धा एकदम वेल प्रोपोर्शनल आहे. तुम्ही जर पाहिले तर याचा थ्रो देखील खूप चांगला आहे रात्रीच्या वेळेस. इथे एक वायपर आहे तुम्हाला. त्यानंतर अल्ट्रोजची बॅजिंग जर तुम्ही पाहिली तर इथे आहे. आणि इथे मध्ये तुम्हाला एक कॅमेरा सुद्धा देण्यात आलेला आहे. रिव्हर्स कॅमेरा आहे बेसिकली. हा टाटाचा लोगो तुम्हाला इथे मध्ये पाहायला भेटतो. आणि इथे सुद्धा जे ब्लॅक पियानो मटेरियल आहे ते यूज झालेलं आहे. चांगल्या क्वालिटीचं आहे. आणि खाली जर आपण आलो तर इथे तुम्हाला नंबर प्लेटची जागा आहे. अगेन या ठिकाणी एक रेड लाईट जी आहे ती देण्यात आलेली आहे. आणि मागचा बंपर जरी पाहिला तर तो सुद्धा ड्युअल टोन कलरमध्ये आहे. मागच्या साईडला दोन रिव्हर्स पार्किंग सेन्सर देखील आहेत. आणि इथे सुद्धा ब्लॅक जे मटेरियल आहे ते यूज झालेलं आहे. त्यामुळे मागच्या साईडनं जरी पाहिलं तरी गाडी एकदम वेल प्रोफेशनल आहे. आणि मित्रांनो, गाडीचा बूट स्पेस, बूट स्पेस हा खूप महत्त्वाचा असतो. कारण की आपल्या इंडियन्सला खूप असं सामान जे आहे ते गावावरून सिटीमध्ये आणावं लागतं. कारण की आणि भरपूर ठिकाणी आपल्याला बूट स्पेसचा हा लागतोच लागतो. आणि बूट स्पेस जर मोठा असेल तर काय. तर मित्रांनो, गाडीचा हा अल्ट्रोजचा जो बूट स्पेस आहे तो मी आता तुम्हाला दाखवतो. 345 लिटरचा बूट स्पेस आहे. बूट स्पेस देखील मोठा आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या 4-5 मोठ्याल्या ज्या बॅग आहेत त्या आरामशीर या ठिकाणी ठेवू शकता. आणि इथे तुम्हाला एक स्पेअर व्हीलसुद्धा देण्यात आलेला आहे. जर कुठलाही डोअर घ्या, म्हणजे फ्रंट डोअर असतील किंवा रिअर डोअर, तुम्ही जे आहे ते 90 डिग्री हा जो डोअर आहे तो ओपन करू शकता. त्यामुळे आपल्या घरामध्ये जे वयस्कर वगैरे लोक असतील त्यांना बसण्यासाठी ना एकदम कम्फर्ट आहे. उतरण्यासाठीसुद्धा कुठलाही प्रॉब्लेम नाही. गाडीचे डोअर हँडल जर पाहिले मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्ही 1-1 लिटरची बॉटल जी आहे ते ठेवू शकता. आणि इथे अम्ब्रेला होल्डरसुद्धा तुम्हाला देण्यात आलेला आहे. नो, मागच्या साईडचा जो डोअर आहे तो देखील 90 डिग्री ओपन होतो. आणि इथे तुम्ही 1 लिटरची जी बॉटल आहे ती आरामशीर ठेवू शकता. आणि इथेसुद्धा थोडासा स्पेस आहे त्यामुळे एक छोटी बॉटलसुद्धा बसवू शकते. तर मित्रांनो, डोअर जर पाहिले तर 90 डिग्री ओपन होतात. पण एक गोष्ट आहे की जर समजा 90 डिग्री ओपन झाली तर तुम्हाला ते जर क्लोज करायचे असेल तर थोडंसं वाकवं लागेल. सो डोअरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथं पॉवर विंडोचे जे बटन्स आहेत ते इथे देण्यात आलेले. एक पॉवर विंडो लॉक करायचे असेल तर हे बटन आहे. बाहेरचे जे ओव्हरव्हीएम आहे ते तुम्ही इथनं ॲडजस्ट करू शकता. आणि इलेक्ट्रिकली इथे फोल्डेबल देखील आहेत. आणि हा जो डोअर हँडल जर पाहिला तर हा सुद्धा चांगलं मटेरियल जे आहे ते इथं सिल्वर पियानो असं जे मटेरियल आहे ते यूज झालेलं आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं तर इंजिन स्टार्ट स्टॉपचं जे बटन आहे ते तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचे जे हेडलॅम्प वगैरे त्याचे कंट्रोल आहेत ते तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. ॲटो हेडलॅम्प आहेत जे की तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता. ऑफ देखील करू शकता. साईडचे जे इंडिकेटर आहेत त्याचे देखील कंट्रोल इथनं करू शकता. खाली जर आपण आलो तर तुम्हाला 3 पॅडल पाहायला भेटतात. एक क्लच आहे, ब्रेक आणि रेस पॅडल. आणि इथेसुद्धा एक डीप अशी जागा देण्यात आलेली आहे जे की तुम्ही तुमचं जे काही मटेरियल वगैरे असेल ते देखील ठेवू शकता. स्टेअरिंग व्हीलवरती जर आपण आलो तर स्टेअरिंग व्हीलवरती तुम्हाला इथे क्रूज कंट्रोलचे बटन जे आहे ते पाहायला भेटतात. आणि इथे जर आलो तर तुम्ही कॉल रिसीव कट देखील करू शकता. त्यानंतर जे व्हॉल्यूम अपडाऊन आहे ते करू शकता. त्यानंतर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो आहे तो 7 इंची जे टचस्क्रीन आहे त्याचे देखील तुम्ही इथनं कंट्रोल जे आहे ते ह्या बटन्सने करू शकता. आणि हे स्टेअरिंग जे आहे ते तुम्ही टिल्ट ॲडजस्ट देखील करू शकता. सो हे एक फीचर याच्यामध्ये चांगलं आहे. बाकी टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंटचा जो फीचर आहे तो याच्यामध्ये येत नाही. आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तुम्ही तर इथे 7 इंची जी टचस्क्रीन आहे ती देण्यात आलेली आहे. आणि अर्धा डिजिटल अर्धा ॲनॉलॉग असं देण्यात आलेलं आहे. स्पीडोमीटर जर पाहिला तर तो ॲनॉलॉगमध्ये देण्यात आलेला आहे. इथे तुम्हाला RPM मीटर आहे. तुम्हाला गाडीमध्ये जे आहे ते 2 मोड भेटतात. इथे जर पाहिलं तर हे बटन आहे सिटी आणि इको. आता आपण इकॉनॉमी जो ड्रायव्हिंग मोड आहे तो ऑन केलेला आहे त्यामुळे हे सुद्धा एक कामाचं फीचर आहे. तर ही टचस्क्रीन जी आहे ती फ्लोटिंग टाईप टचस्क्रीन आहे. अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले आहे दोनला देखील सपोर्ट करते. आणि हे एक USP आहे टाटा मोटरची. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर जो टच रिस्पॉन्स आहे ना तो देखील खूप चांगला आहे. तुम्ही म्हणजे कुठेही प्रॉब्लेम नाही. तुम्ही भरपूर असे फीचर आहेत जे की तुम्ही आता PG फंक्शन आहे ते मी आता क्लिक केलेलं आहे. तुम्हाला मागच्या साईडचा जो कॅमेरा आहे तो ऑन झालेला आहे. तुम्ही मागच्या साईडलासुद्धा ऑन दी वे पाहू शकता. AC वेन जर पाहिले तुम्ही तर हे सुद्धा डिझाईन तुम्हाला एकदम परफेक्ट वाटणार आहे. इथेसुद्धा जे पियानो असं सिल्वर मटेरियल जे आहे ते यूज झालेलं आहे. जे बाहेरचे हॅझार्डस लाईट आहे ते तुम्ही इथनं ऑन ऑफ करू शकता. आणि जी बटन्सची क्वालिटी आहे ना, म्हणजे कुठलंही बटन्स असेल हे चांगल्या क्वालिटीचं बटन जे आहे ते मटेरियल या ठिकाणी यूज झालेलं आहे. इथनं तुम्ही जे आहे ते व्हॉल्यूम अपडाऊन करू शकता. त्यानंतर इथे जर पाहिलं तर हे जे कंट्रोल आहे टचस्क्रीनचे ते तुम्ही इथनं देखील करू शकता. खाली जर आपण आलो तर तुम्हाला फुल्ली ॲटोमॅटिक जो आहे तो AC भेटतो. या ठिकाणी तुम्ही AC कमी जास्त करू शकता. AC जे डायरेक्शन आहे ते तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता.
फ्रंट डिफॉगर रियर डिफॉगरचे जे बटन्स आहेत ते तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. त्यानंतर ए सी ऑफ देखील करू शकता. इथे तुम्हाला एक यूएसबी पोर्ट देण्यात आलेली आहे जे की तुम्ही अँड्रॉइड टू ॲपल कारप्ले याला देखील कनेक्ट करू शकता आणि चार्जिंग देखील करू शकता. एक 12 व्होल्टचा सॉकेट देण्यात आलेला आहे आणि इथे सुद्धा चांगली जागा आहे जे की तुम्ही तुमचं वॉलेट मोबाईल वगैरे ठेवू शकता. हा गाडीचा गिअरबॉक्स आहे मित्रांनो, 5 5 स्पीड आणि एक रिवर्स आहे, म्हणजे 5 गिअर फॉरवर्ड आहे, एक रिवर्स आहे. आणि इथे जर आपण आलो तर तुम्हाला 2 कप होल्डर जे आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत. इथे तुम्ही तुमचं मोबाईल वगैरे देखील ठेवू शकता. आणि हे जे बटन्स पाहिले तर हे मोडचं बटन आहे, इको आणि सिटी मोडवरती तुम्ही जे ओके तर सिटीमध्ये चालवायचे असेल तर सिटी ड्राईव्हसुद्धा तुम्ही मोड ॲक्टिव्ह करू शकता. इथे हँडब्रेक देण्यात आलेला आहे आणि हा आमरेज जर पाहिला तर हा मूव्हेबल देखील आहे, त्यामुळे तो तुम्ही ॲडजस्ट देखील करू शकता तुमच्या हिशोबाने. आणि इथे खालीसुद्धा जर पाहिलं तर इथे थोडीशी जागा आहे, जास्त डीप नाही आहे बट आहे, त्यामुळे तुमचं जे छोटं मटेरियल वगैरे असेल ते तुम्ही इथे ठेवू शकता. आणि तुम्ही जर डॅशबोर्डचं जे मटेरियल यूज झालेलं आहे म्हणजे हे चांगल्या ग्रेडचं आहे, खूप चांगलं असं फील करून देतं. ए सी वेन जरी पाहिले तुम्ही तर इथेसुद्धा जे सिल्वर पियानो मटेरियल आहे ते यूज झालेलं आहे, त्यामुळे एक प्रीमियम फील आहे या गाडीमध्ये येऊन जातो. आणि मल्टिपल ग्रेडचं जे प्लॅस्टिक आहे ते गाडीमध्ये यूज झालं, म्हणजे इथे जर पाहिलं तर एक वेगळ्या मटेरियल जे आहे ते यूज झालेलं आहे. इथे जर पाहिलं तर पियानो असं जे सिल्वर मटेरियल आहे ते यूज झालेलं आहे. खाली जर आपण आलो तो बेस कलरमध्ये मटेरियल जे आहे ते यूज झालेलं आहे. आणि हा जो ग्लब बॉक्स जर तुम्ही पाहिला मित्रांनो, हा कूल्ड ग्लब बॉक्स आहे आणि डीप आहे, म्हणजे तुम्ही काही कूलिंग काही ठेवायचं असेल बॉटल वगैरे तुमच्या किंवा काही मेडिसिन असतील तर त्या देखील इथे ठेवू शकता. आणि ग्लब बॉक्स देखील मोठा आहे, पार्टिशन सुद्धा याच्या केलेला आहे, त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम नाही. मग गाडीच्या मागच्या सीटवरती आणि इथे जर पाहिलं तर स्पेस देखील खूप चांगला आहे. लेग रूम पाहिला तो देखील चांगला आहे. थाई सपोर्ट थोडासा कमी आहे बट 3 लोक जे आहे ते इथे बसू शकतात. आणि कम्फर्ट अँड कन्व्हिनियन्सच्या दृष्टीने तुम्हाला एक इथे आमरेजसुद्धा देण्यात आलेला आहे, बट कुठलाही कप होल्डर नाही याच्यामध्ये. आणि अजून एक कम्फर्ट अँड कन्व्हिनियन्सचं गोष्ट म्हणजे तुम्हाला मागच्या साईडला रिअर ए सी वेन जे आहे ते सुद्धा डेडिकेटेड देण्यात आलेले आहेत. आणि इथे एक 12 व्होल्टचा सॉकेटसुद्धा देण्यात आलेला आहे जे की तुम्ही तुमचा मोबाईल देखील इथे ठेवून चार्ज देखील करू शकता. आणि इथे खालचा जर तुम्ही इथे पोर्शन पाहिला, कारण की भरपूर कारमध्ये हा जर पोर्शन पाहिला तर हा खूप वरती असतो, तर हा सुद्धा खाली आहे, त्यामुळे जो मधी बसणारा व्यक्ती आहे ना त्याला देखील कुठलाही प्रॉब्लेम नाही, तो इझिली जो आहे तो बसू शकतो. गाडीचा परफॉर्मन्स कसा आहे आणि मी त्यासाठी आज ही गाडी घेऊन आलेलो आहे, गावाच्या ठिकाणी गाडी घेऊन आलेलो आहे. कारण की काय होतं, सिटीतले रोड आहे चांगले असतात, गावाच्या ठिकाणी ही गाडी परफॉर्मन्स कसा करते, कारण की गावाच्या ठिकाणी भरपूर लोकांना डिझेल इंजिन पाहिजे असतं. तर ही गाडी जर पाहिली तर मी जवळपास आज 150 ते 200 किलोमीटर गाडी चालवलेली आहे, पण कुठेही मला प्रॉब्लेम दिलेला नाही. घाट सेक्शन होता, त्यानंतर भरपूर ठिकाणी चढ उतार देखील होता, म्हणजे गाडीचा जर तुम्ही ब्रेकिंग परफॉर्मन्स पाहिला तो एकदम देखील परफेक्ट आहे. आणि आता जर तुम्ही पाहिलं गाडीचा ॲव्हरेज तर मला MID वरती 18.7 जे ॲव्हरेज आहे ते शो करतं आहे, म्हणजे 19 ते 20 दरम्यान जे आहे ते तुम्हाला गावाच्या ठिकाणी सुद्धा ही गाडी जी आहे ते डिझेलमध्ये आरामात ॲव्हरेज देणार. तुम्ही हायवेवरती जर घेऊन गेले तर गाडी जी आहे ते 20 ते 22 दरम्यान जे 22-24 ॲव्हरेज जे आहे ते त्या गाडीतून तुम्ही आरामशीर काढू शकता. आणि मल्टिपल इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे तुम्ही जर ऑन दी वे जर गाडी चालवत असाल तर या ठिकाणी पीचा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे तुम्हाला स्क्रीनवरती, तो जर तुम्ही प्रेस केला तर तुम्ही ऑन दी वे मागच्या साईडचं सुद्धा जे आहे ते स्क्रीनवरती पाहू शकता. त्यामुळे रिवर्स कॅमेरासुद्धा आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिवर्स गिअर टाकता त्यावेळेससुद्धा हा वर्क करतोच, पण तुम्ही ऑन दी वे ज्यावेळेस तुम्ही पुढे देखील चाललेला असता त्यावेळेससुद्धा हे जे फीचर आहे हे सुद्धा एक कामाचं फीचर आहे. जवळपास मी ही 3 दिवस झाले गाडी चालवत आहे आणि जवळपास मी गाडी जर पाहिली तर 600 ते 700 किलोमीटर 3 दिवसामध्ये चालवलेली आहे. भरपूर मी रन केलेलं आहे गाडीमध्ये. आणि डिझेलचं जे इंजिन आहे ते 1.5 लिटरचं टर्बोचार्ज डिझेल इंजिन आहे, जे की जवळपास 99 BHP पॉवर प्रोड्यूस करतं. गाडीची रायडिंग हँडलिंग क्वालिटी कशी आहे, गाडीचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कसा आहे, हा देखील खूप महत्त्वाचा आहे. आणि मागील 4 दिवसापासून ही गाडी मी चालवत आहे, जवळपास 700 ते 800 किलोमीटर ही गाडी मी चालवली, म्हणजे हायवेवरती सुद्धा चालवलेली आहे आणि सिटीमध्ये सुद्धा चालवली आहे. त्यामुळे सिटीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर जे बंपर टू बंपर ट्राफिक असतं याच्यामध्ये सुद्धा गाडी जी आहे ते एकदम परफेक्टली जे आहे ते काम करते. जर बंपर टू बंपर ट्राफिक असेल तर तुम्हाला ॲक्सिलेटर द्यायची गरजच नाही, गाडी फर्स्ट गिअरमध्ये असेल तुम्हाला फक्त क्लच ऑपरेट करायचं आहे, गाडी इझिली जी आहे ती मागे म्हणजे पुढे जे आहे जाते. तुम्हाला स्पीडअप करायचं असेल तर तुम्ही गिअर चेंज करून ॲक्सिलेरेशन करू शकता. आणि हायवेवरती जर पाहिले ना रोड स्टेबिलिटी गाडीची एकदम परफेक्ट आहे, कुठलाही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्हाला जर शार्प टर्न घ्यायची असेल, त्यानंतर ओव्हरटेकिंगसुद्धा करायचं असेल तर हे इंजिन तुम्हाला खूप पीपी असं फील करून देतं, म्हणजे रिस्पॉन्स खूप चांगला आहे
जसं तुम्ही एक्सलेशन देता तसा रिस्पॉन्स एकदम परफेक्ट आहे। तो मित्रांनो, गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स 165 mm आहे। भरपूर लोकांचे हे डाऊट आहे की ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे, त्यामुळे खराबत म्हणजे गावाकडले रोड असतील किंवा सिटीमधले सुद्धा खराब रोड असतील, स्पीड ब्रेकर असतील, त्याच्यावरती गाडी कसा परफॉर्मन्स करते। गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जरी 165 mm असला तरी गाडीला तुम्ही व्हील जर पाहिलं 16 inches आहेत आणि R60 म्हणजे R16 टायर देखील आहेत, त्यामुळे मित्रांनो गाडी जी आहे ते एकदम परफेक्टली रोडवरती चालते। तर मित्रांनो कसा होता व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही जर पाहिलं तर 4 दिवसांपासून आपल्याकडं टाटा अल्ट्रोज होती डिझेल व्हेरियंटची, खास टाटा मोटर्सने आपल्याला मराठी कार न्यूजसाठी ही गाडी दिलेली होती, त्यांचे देखील खूप खूप आभार। आणि तुम्ही जर पाहिलं मित्रांनो तर तुम्हाला स्मॉल सेगमेंटमध्ये एखादी जर कार घ्यायची असेल डिझेल इंजिनमध्ये तर टाटा अल्ट्रोज तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। कारण की जर तुम्ही सेफ्टीचा जर विचार केला तर ग्लोबलाईन सीपीएच्या क्रॅश टेस्टमध्ये गाडीला 5 पैकी 5 स्टार आहे, त्यामुळे डिझेल इंजिन जर घ्यायचं असेल, मोठं डिझेल इंजिन आहे, 1.5 लिटरचं 4 सिलेंडर टर्बोचा डिझेल इंजिन आहे, त्यामुळे आणि गाडीची जर किंमत पाहिली डिझेल इंजिनमध्ये तर 8 लाखापासून 10 लाखापर्यंत या गाडीची ऑन रोड किंमत आहे। तुमच्या एरियामध्ये थोडी वेगळी असू शकते, त्यामुळे नक्कीच तुम्ही ही गाडी जी आहे ते स्वतःसाठी घेऊ शकता जर तुम्हाला डिझेल इंजिनमध्ये घेऊ इच्छिता। आणि ही गाडी पेट्रोल इंजिनमध्ये सुद्धा आहे, त्यामुळे तुमचं जर रनिंग कमी असेल तरी देखील तुम्ही पेट्रोल इंजिनमध्ये ही गाडी जी आहे ते स्वतःसाठी घेऊ शकता। तुमचे अजून देखील काही डाऊट असतील तर विशाल विदाटे ऑफिशियल असा आपला इंस्टाग्राम आय डी आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहू शकता। खूप खूप धन्यवाद। तुम्ही जर 2-व्हीलर चालवत असाल तर हेल्मेट घाला, 4-व्हीलर चालवत असाल तर सीट बेल्ट वापरा आणि मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे जे नियम आहेत ते देखील फॉलो करा। खूप खूप धन्यवाद।